अजिंक्य, कसा आहेस तू? हाय, मी मस्त. मित्रांनो, अजिंक्य आपल्याला जपान वरून जॉईन करतोय. तोच सांगेल तो जपान मध्ये कुठे आहे आणि काय करतोय. मी हा व्हिडिओ मराठी मध्ये करतोय कारण त्याच्यासाठी एक खूप खास कारण आहे आणि ते तुम्हाला कळेलच लवकर. मी अजिंक्यला त्याच एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायला सांगतो आणि तो जपान मध्ये काय करतोय, कुठे आहे. ओव्हर टू अजिंक्य. येस, थँक्यू थँक्यू. नमस्कार मंडळी. थोडक्यात मी माझं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला. माझं नाव अजिंक्य जोशी आहे आणि मी मूळचा सांगलीचा आहे आणि सध्या आता मी जपानमध्ये वाकायामा या शहरामध्ये आता मी राहत आहे आणि वाकायामा मधील स्पेशलायझेशन स्कूल म्हणजे ज्याला जपानमध्ये सेमोंग काको म्हणतात तिथे मी आता शिकत आहे. ओके, तू तिथे जॅपनीज शिकतोय राईट? हो. म्हणजे मी ऍक्च्युली अजिंक्यची एक युट्यूब चॅनल आहे जपान भटकंती म्हणून आणि आम्ही इंस्टाग्राम वर बहुतेक भेटलो. मी त्याचे एखाद दोन व्हिडिओ बघितले आणि खूपच नवीन होती चॅनल. आय थिंक 200 का 300 सबस्क्रायबर्स होते तेव्हा मी जॉईन केला. बरोबर, एकदम स्टार्ट होती. आणि मी म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बघत होतो मला खूपच छान वाटलं की काहीतरी वेगळं आहे आणि म्हणजे अजिंक्य मराठीत, अजिंक्यची युट्यूब चॅनल मराठीत आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ पण डिसाईड केला की आम्ही मराठीत करू. थोडंफार इंग्लिश त्यासाठी सॉरी. आणि बेसिकली जेव्हा मी व्हिडिओ बघत होतो तेव्हा असं नाही की जपानचे काही जे नॉर्मल टुरिस्टिक स्पॉट्स आहे त्याच्याबद्दल तो करत होता पण खूप वेगळे व्हिडिओ करत होता तो आणि त्याच्यामुळे मला इंटरेस्ट आला आणि मी त्याच्याशी कनेक्ट करायला बघितलं आणि त्यामुळे आम्ही आता इथे आहे. तुम्हाला म्हणजे एक तर आमचा या व्हिडिओ करण्याचा हेतू आहे की जॅपनीज लँग्वेज ही अजिंक्यला का आवडली आणि तो एवढा पुढे गेला की तो आता जपानमध्ये जॅपनीज शिकतोय आणि दुसरं म्हणजे थोडंफार त्याच्या युट्यूब चॅनल बद्दल बोललं म्हणून आम्ही हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर माझा म्हणजे माझ्याकडे काही प्रश्न आहेत, म्हणजे खूप प्रश्न आहेत ऍक्च्युली, कमी ठेवेल. आणि म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे की तुला जॅपनीज ही लँग्वेज कुठे आढळली बेसिकली? ओके ओके. आणि ऍक्च्युली हो, मला खूप जण हा प्रश्न खूप जण विचारतात मला. तर ऍक्च्युली मी बेसिकली मी ENTC इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला काहीतरी एखादं एक MBA हे कसं आजकाल नॉर्मल सगळेच करतात तर म्हटलं MBA पेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मला फॉरेन लँग्वेज शिकायची होती. तर जर्मनी आणि जॅपनीज यामध्ये मी थोडासा कन्फ्युज होतो पण मला स्टार्टिंग पासून म्हणजे साधारण एक कॉलेज पासून मला जॅपनीज कल्चर खूप आवडतं. जॅपनीज लोकांचं जे कल्चर आहे आणि खास करून तुम्हाला किंवा आपल्या जे ऑडियन्स जे ऐकते सगळ्यांना माहित असेल की जपान हे त्यांच्या एक सगळ्या एका महत्वाच्या पॉईंटसाठी ओळखलं जातं ते म्हणजे लाईफ टाईम एम्प्लॉयबिलिटी. ते जेव्हा लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये घेतात ते कायमस्वरूपी तो माणूस राहावा अशा पद्धतीने ते घेतात. जसं आपण म्हणजे कुठल्या देशाचं नाव घेत नाही मी इंडिया किंवा कुठल्या असं पण जनरली आपण बघतो की आपल्या इथं कसं की जॉब घेतल्यानंतर 2-3 वर्ष जॉब करतात नंतर कंपनी आपण स्विच करतो पण जपानमध्ये कंपनी स्विच करण्याचा वगैरे असा काही इकडं पद्धत नाहीये. इकडं उलट जॉब रोटेशन अशी नावाची पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या पोझिशनचा कंटाळा आला तर तुम्ही दुसरी पोझिशन तुम्ही त्याच्यावर ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही वर्क करू शकता त्याच कंपनीमध्ये. बरोबर, राईट. ह्याच्यामध्ये काय होतं त्यांना दोन पॉईंट होतात. एकतर जो काम करतो त्याला तर वेगवेगळ्या संधी मिळत जातात आणि कंपनीला सुद्धा वेगवेगळ्या माणसांसाठी पुन्हा इंटरव्ह्यू घ्या पुन्हा त्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करा अशा गोष्टी करायला लागत नाही. त्यामुळे दोघांचा खर्च पण वाचतो आणि दोघांचा वेळ पण वाचतो आणि दोघांचं कम्युनिकेशन खूप एक चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग तयार होतं. त्यामुळे जपानमध्ये लाईफ टाईम एम्प्लॉयबिलिटी ही कन्सेप्ट सध्या जपानमध्ये पहिल्यापासूनच आहे आणि त्यासाठी मी खास जॅपनीज एकतर त्यांचं कल्चर आणि हे लाईफ टाईम एम्प्लॉयबिलिटी यासाठी मी जॅपनीज लँग्वेज मग चूज केली. हो, मस्त. हा पॉइंट आय थिंक खूप लोकांना माहित नाहीये. राईट राईट, बरोबर. म्हणजे जी ही एक पॉलिसी आहे ती जॅपनीज कल्चर रिफ्लेक्ट करते. आम्ही फॅमिली ओरिएंटेड आहे, आम्ही एक दुसऱ्यांची काळजी घेतो आणि मी खूप म्हणजे मी पण खूप शोज बघितले जपान बद्दल. आय थिंक जेव्हा तुम्ही एका आयलंड वर राहतात बिकॉज जॅपनीज आयलंड आहेत मला बाहेरच्या लोकांशी आता तर पूर्ण जग उघडलंय आणि परत बंद पण झालं कोरोनामुळे बाहेरच्या लोकांशी तुम्ही एक हिस्टॉरिकली तुम्ही डिटॅच्ड होते किंवा तुम्ही संपर्कात नव्हते आणि त्यामुळे तुम्ही जे तुमचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपुलकी त्यांच्याबद्दल प्रेम हे खूप वाढतं आणि त्याच कल्चरमुळे आय थिंक ही सगळ्या पॉलिसीज तुम्हाला आता बघायला मिळतात की लाईफ टाईम एम्प्लॉयबिलिटी किंवा जे म्हणजे
तर तेच जॅपनीज कल्चर हे खूप एक इंटरेस्टिंग कल्चर आहे खूप आणि इंटरेस्टिंग, खूप खूप छान, खूप वेगळं आहे आणि वेस्ट पासून किंवा इंडियापेक्षा पण खूप वेगळं आहे. तर मस्त म्हणजे हे हा पॉइंट आय थिंक लोकांना पण किंवा की जेव्हा ते शिकणार आणि त्या कंपनीज मध्ये ते लोक जातील तेव्हा थोडी तरी जॉब सिक्युरिटी असेल त्यांच्याकडे. नक्की नक्की. तू अच्छा मग तुझं इंजिनिअरिंग झालं त्याच्यानंतर तू कसं काय जॅपनीज शिकला, कुठे शिकला, कोणाला कोणाशी? ऍक्च्युली मी त्याच्यानंतर जेव्हा एमबीए करायचं साठी म्हणून मी जॉब मला ऍक्च्युली एमबीए करायचं होतं मार्केटिंग मध्ये, त्यासाठी मला पहिल्यांदा मी विचार केला की माझा एक्सपिरियन्स घेऊया, टॉप जॉब आपल्याला जमतोय का, मार्केटिंग आपल्याला आवडते का, ते बघण्यासाठी म्हणून मी एक्सेल सिटी म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी काम करत होतो. आणि ते काम करता करताच ऍक्च्युली मला कळलं की कोल्हापूरमध्ये, कारण सांगलीमध्ये जास्त करून जॅपनीजचे क्लासेस कोण घेत नाहीत, तर माझ्यापासून जवळ कोल्हापूर होतं, तर कोल्हापूरमध्ये एक शेट्टे मॅडम म्हणून होत्या, तर ते क्लास घेतात असं मला कळलं. जेव्हा मी त्यांना सहज भेटायला गेलो की तुमच्या कसं आहे क्लास किंवा जॅपनीज लँग्वेज कशी आहे, तिने जेव्हा थोडस पहिलं लेक्चर मला वाटतं अर्धा तासाचे किंवा एक तास लेक्चर घेतलं होतं, नुसतं माहिती सांगितली होती, तिथंच मी ठरवलं की मला खूप आवडलं होतं. आणि कसं की टप्प्यात पण होतं, म्हणजे कारण कसं होतं की माझ्या कंपनीसाठी मी सांगली, कोल्हापूर, गोवा, मुंबई असे दौरे करायचो आणि त्या जो तो जो 2-3 महिने होते तेव्हा माझ्याकडे कोल्हापूर हे माझ्याकडे शहर होतं, त्यामुळे कोल्हापूरला माझं येणं जाणं व्हायचंच. मग दर शनिवार रविवारी किंवा आठवड्यात 2-3 दिवस मी त्यांच्याकडे क्लासला लावले मग, आणि अशा पद्धतीनं मी माझी N5 लेवल कम्प्लीट केली त्यांच्याकडे. म्हणजे आम्ही क्लास आणि मी नाही घेत आणि मला जॅपनीज येते नाही, पण मला माहिती ओके किती वेळ क्लास असतो तो. आणि कम्पेअर टू जर्मन किंवा फ्रेंच, जॅपनीज लँग्वेज ला अजून थोडं डेडिकेशन लागतं, कारण की तुम्हाला योपासून स्क्रिप्ट शिकायला लागतात. राईट राईट. आणि त्यातून त्या म्हणजे ते ऑलरेडी एवढं डिफिकल्ट आहे आणि तुला अजून दुसऱ्या शहरात राहावं लागलं आणि म्हणजे ऑब्व्हियसली अपडाऊन केलंच असेल. अपडाऊन केलं, अपडाऊन केलं, हो बरोबर. म्हणजे खूप स्ट्रगल होता N5 शिकायला. हो नक्कीच नक्की स्ट्रगल म्हणू शकता तुम्ही, कारण मला वाटतं आठवड्यात 2-3 दिवस सांगली ते कोल्हापूर 50 किलोमीटर या 50 किलोमीटर जावा, त्याच्यामध्ये ते ट्रॅफिक आणि ते सगळं टायमिंग आणि पुन्हा आल्यानंतर पुन्हा जॉब करणं या सगळं हे होतं. पण कसं आहे की जॅपनीज लेवल खूप इंटरेस्टिंग असल्यामुळे ना ते काय एवढं वाटलं नाही, म्हणजे स्ट्रगल म्हणा किंवा तेवढा तो त्रास एवढा नाही वाटला. म्हणजे हे आमच्या स्टुडंट साठी पण इन्स्पायरिंग आहे, कारण की खूप लोक आम्ही बघितले की जॅपनीज स्टार्ट तर करतात पण ती महिन्यानंतर इझिली गिव्ह अप करून देतात की नाही आता आम्हाला नाही करायची. थोडस जर मोटिवेशन आलं त्यांच्यात हे ऐकून पण तरी आम्हाला चांगलं वाटेल, कारण की आमचे बॅचेस एंड पर्यंत फुल राहतील. राईट राईट. 2-3 लोक जे डिसाईड करतात नाही आता आम्हाला नाही करायचं ते पण राहतील. एवढं स्ट्रगल करून जर तू केलंय तर ते पण करूच शकतात. नक्की नक्की. नाही मला माझं म्हणतं सगळ्यांना हे सांगणं आहे की थोडं तुम्हाला स्टार्टिंगला जॅपनीज शिकताना अवघड वाटेल, म्हणजे कांजी किंवा ज्या चित्रलिपी असतात किंवा काही कळत नाही असं वाटेल, पण तुम्ही होप सोडू नका, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, आपोआप प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू तुम्हाला ती भाषा नक्कीच जमून जाईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकदा इंटरेस्ट आला की मग काम झालं, मग काय तुम्हाला काही करायची गरज नाही, ती लँग्वेजेस तुमच्याकडे सगळं करून घेते. एक्झॅक्टली. हा म्हणजे मला तेच विचारायचं होतं तुला की ओके ENTC झालास, जॉब करत होता, मग N5 केली आणि त्यानंतर इंटरेस्ट आलाय होते किंवा पुढे कसं N4 साठी काय केलंस किंवा तुला हो N5 ला मला जवळ 5-6 महिने लागले, 6 महिन्यानंतर मी N5 ची एक्झाम दिली, मग माझा इंटरेस्ट पूर्ण जॅपनीज मध्ये अजून जास्त आला. मग जो मी जो जॉब करत होता तो जॉब माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पण कम्प्लीट झाला होता, तर मग मी तेव्हा ठरवलं की आता जपानमध्ये किंवा जॅपनीज लँग्वेज मध्ये करिअर करायचं, त्यासाठी मी माझा तो जॉब आहे तो लेफ्ट केला आणि मग मी पुण्याला शिफ्ट झालो. आणि पुण्याला मी रांगडे इन्स्टिट्यूट म्हणून आहे पुण्याचं, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर प्रोग्राम्स असतात लँग्वेजचे, जसं की जॅपनीज असेल, जर्मन असेल, त्याला रांगडे इन्स्टिट्यूट मध्ये सगळे ते कंडक्ट होतात, तर त्या रांगडे इन्स्टिट्यूट मध्ये मग मी जॉईन झालो आणि तिथं मग मी माझं N4 हे कम्प्लीट केलं. N4 म्हणजे मी N5 आणि N4 तिथं दोन्ही एकदम होतात असं मी ऐकलं होतं, म्हणून तिकडे मी गेलो. पण त्यांचं जो पहिला जो सर्टिफिकेट नावाचा कोर्स असतो त्याच्यामध्ये फक्त तुमचं N5 आणि थोडंसं N4 घेतात, त्यामुळे माझी पुन्हा N4 ची रिव्हिजन झाली, थोडंसं N4 झालं आणि मग बाकीचं उरलेलं N4 आहे ते मी माझं स्वतःचं थोडंसं N4 केलं आणि मग मी N4 ची जी नॅट आहे ती इंडियामध्ये दिली आणि ती मी पास झालो. अच्छा, तू नॅट एक्झाम दिली नंतर? नॅट एक्झाम दिली. अरे वा. पुण्यात शिकला, कोल्हापूरमध्ये शिकला आणि नंतर आता जपानमध्ये जॅपनीज शिकतोय, तर ही जर्नी कशी होती, कशी चालू झाली आणि आता काय करतोय तू? ओके, ऍक्च्युली जसं मी सांगितलं पुण्यावर रांगडे इन्स्टिट्यूटमध्ये माझं मी 1 वर्ष सर्टिफिकेटचा कोर्स केला, त्याच्यानंतर पुण्यामध्ये माझी एक राठोड सेन्सेई म्हणून आहेत, राठोड सर म्हणून, त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांच्याकडनं मला इकडचं वाकायामा, जपानमधून वाकायामा जे शहर आहे आणि तिथं आता स्पेशल स्कूल आहे तिथं याची मला संधी मिळाली.
मग ऍक्च्युअली कसं होतं की इंडियामध्ये पण शिकवणं सगळ्यांचं चांगलंच आहे, काही वाद नाही, प्रत्येक क्लास किंवा प्रत्येक शिक्षक हा मनापासून शिकवत असतो. पण आपलं कसं होतं की नॉर्मली इंडियामध्ये क्लास पुरतं, एक तास आपण जापानीज बोलतो, पुन्हा क्लास सुटल्यानंतर मराठी, हिंदी किंवा इंग्लिश, आपली लोकल लँग्वेज आपण बोलतो, त्यामुळे तेवढं त्याचं उपयोग होत नाही. तर म्हटलं की आता संधी मिळत आहे, तर म्हटलं याचं आपण सोनं करायला पाहिजे. म्हणून मग मी काय केलं की वाकायला मला याचा निर्णय घेतला आणि म्हटलं की थोडं जॅपनीज कल्चर पण शिकता येईल आणि जॅपनीज लँग्वेज पण थोडी इम्प्रूव्ह करता येईल. मग त्यासाठी मग मी पुण्यामधनं वाकायला मला शिफ्ट झालो. एंट्री झालं माझं आणि आता मी एन टू ची एक्झाम पण दिलेली आहे. होपफुली एन टू पास पण होईन मी. आता 10 साल लागेल, त्यामुळे आता आमचं आता आमच्या स्कूलमध्ये एन टू पण संपले. आता माझं N1 चालू आहे, N1 चा स्टडी चालू आहे माझा. N1 ओके. तर मित्रांनो, जे जॅपनीज लँग्वेजचं थोडस वेगळं आहे, N5 पासून N1 पर्यंत शिकावं लागतं. जर्मन A1 A2 P1 P2 आणि C1 C2 असतं, तसं जॅपनीजचं N5 पासून N1 पर्यंत. आणि आता अजिंक्य आहे, तो सर्वात टफेस्ट लँग्वेज लेवल शिकतोय जॅपनीज मध्ये आणि ह्याच्यानंतर तो ऑलमोस्ट नेटिव्ह स्पीकर बनेल. किंवा मी म्हणजे मला माहित नाही की अजून काय करावं लागतं नेटिव्ह स्पीकर बनायला. साधारण N1 जर केलं तर तुम्ही नेटिव्ह इफ तुम्ही बोलू शकता किंवा त्यांच्याशी तुम्ही कन्वर्सेशन करू शकता नक्कीच. तर खूप डिफिकल्ट आहे एवढं करणं आणि इथपर्यंत पोहोचणं, पण आमचे बेस्ट विशेस अजिंक्य केला की N1 पण करू आणि एकदम मस्त पास होऊन.